वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ आहे स्पेशल आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या तीन ज्या खूप महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। जे लेटेस्ट अपडेट आहे आणि तुम्ही जर शिक्षक आहात किंवा शिक्षक होणार आहात किंवा शिक्षकांसंदर्भात ज्या बातम्या आहेत किंवा ज्या अपडेट्स आहेत तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सुद्धा कळणार आहे। व्हिडिओ जो आहे तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि काळजीपूर्वक प्रत्येक जी बातमी आहे ती पूर्ण बघा, कारण की व्हिडिओ जो आहे याच्यामध्ये मी तुम्हाला तीन महत्त्वाच्या ज्या बातम्या आहे त्या वाचून सुद्धा दाखवणार आहे आणि तुम्हाला पूर्ण स्क्रीनशॉट सुद्धा शेअर करणार आहे। तर सगळ्या एक महत्त्वाच्या बातम्या आहे। तर अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करा, कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला नियमित आणि वेळेवर मिळत राहतील। तर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर बघा, सगळ्यात पहिली जी ब्रेकिंग न्यूज आहे ती आहे, बातमी जी आहे बातमी काय बघा, खूप आनंदाची बातमी आहे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी आणि जे शिक्षक होणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा। राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 34% डीए व जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाची कॅबिनेट बैठक, ही आहे बातमी। आणि बातमी जी आहे तर बातमी प्रकाशित झाली आहे मराठी संहिता या न्यूजपेपरमध्ये। बातमी काय आहे बघा, पूर्ण बातमी सांगून देतो तुम्हाला आणि बातमीच्या अनुषंगाने तुम्हाला समजेल सुद्धा काय काय नाही। राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता, त्याचबरोबर राजस्थान व छत्तीसगड राज्य सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाची कॅबिनेट बैठक होणार आहे। तर समोर बघा, सातवा वेतन आयोगानुसार महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2021 पासून केंद्र सरकारप्रमाणे 31% दराने महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे। केंद्र सरकारने जानेवारी 2022 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 34% करण्यात आल्या असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्र सरकारच्या धर्तीवर 34% दराने महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे। केंद्र सरकारने निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांना देखील या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ महागाई भत्ता फरकासह जानेवारी 2022 पासून लागू करण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा लाभ अनुदेय करण्यात येणार आहे। आणि त्याचबरोबर जे आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबरच आता राज्य शासन जे आहे ते विचार करते जुनी पेन्शन योजना जी आहे तर ती सुरू करण्याबाबत सध्या विचार होतोय आणि त्याच्या संदर्भातच बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली आहे आणि ही जी बैठक आहे ही काही दिवसांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे। तर जर महागाई भत्त्यामध्ये वाढ झाली आणि जर जुनी पेन्शन योजना जी आहे ती जर लागू झाली तर ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे सर्व शिक्षकांसाठी, जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी आणि जे शिक्षक होणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा। तर ही होती फर्स्ट आणि पहिली महत्त्वाची बातमी। दुसरी जी बातमी आहे ती आहे एमपीएससी समन्वय समिती जी आहे त्यांनी शासन जे आहे त्यांना इशारा दिला आहे। काय आहे बातमी बघा, राज्यातील पेपर फुटीमुळे सरळ सेवा भरतीची जवळपास 3 लाख पदे रिक्त आहेत आणि याच्या संदर्भातची बातमी आहे। काय आहे बातमी बघा, राज्यात सध्या पेपर फुटी प्रकरण आणि नोकर भरती घोटाळा हा मोठ्या प्रमाणात गाजत आहे। मी तुम्हाला थोडं फास्ट फॉरवर्डमध्ये सांगतोय, राज्यात सरळ सेवा भरतीचे जवळपास 2 ते 3 लाख पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे। मागील 3 वर्षापासून भरती रखडलेली आहे। काय आहे बातमी बघा, मागील 3 वर्षात शासनाच्या सरळ सेवा भरतीतून केवळ गट क आणि गट ड मधील केवळ 8547 जणांनाच नोकरी मिळाली आहे। राज्यात बेरोजगारीची समस्या अधिक तीव्र झाली आहे। तर दुसरीकडे भरती प्रक्रियेमध्ये झालेले घोटाळे आणि त्यामुळे काही पदांसाठी शासनाने केवळ अर्ज भरून घेतले मात्र नंतर परीक्षा घेतलीच नाही, त्यामुळे जे उमेदवार शासनाच्या सेवेत तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून दाखल होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे डोळे अजूनही या भरती प्रक्रियेकडे लागले आहे। एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवटेकर यांनी रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मुद्दा समोर आणला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास 2.5 ते 3 लाख पदे सध्या रिक्त आहेत आणि त्यातच आता गेल्या 3 वर्षापासून नवीन कुठलीही भरती झालीच नाही। राज्यात जवळपास 5 ते 6 विभागाच्या पदांची भरती बाकी आहे। याचंच एक उदाहरण म्हणजे टीईटी आणि आरोग्य खात्यात झालेले घोटाळे। नुकत्याच झालेल्या परीक्षा घोटाळ्यात शिक्षकांच्या जवळपास 6000 पदासाठींचा परीक्षेत म्हणजे टीईटी जो घोटाळा आहे तो समोर आला आणि ही भरती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकली। अशी 13000 पदे परीक्षा होऊनही घोटाळ्यात अडकली आहे आणि अशा कारणाने ही पद भरती रखडली आहे। कोणकोणत्या परीक्षेमध्ये घोटाळे झाले आहेत किंवा कोणकोणत्या परीक्षेमध्ये काय अपडेट दिलंय बघा समोर, टीईटी एमआयडीसी आरोग्य खात्याचे पेपर फुटले 4 वेळा। बातमी कशी आहे बघा, पद न भरण्यास पेपर फुटी हाच कळीचा मुद्दा बनला आहे। याची सुरुवातही 2019 झाली। सुरुवात कशी झाली बघा, या वर्षी सुरुवातीला सरकारकडून एमआयडीसीच्या 502 पदांसाठी अर्ज मागवले। या पद भरतीचे काम
ब्लॅकलिस्टेड कंपनीला दिल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले आणि परीक्षा रखडल्या गेल्या। नंतर 2021 मध्ये सगळ्यात मोठे आणि मुख्य पेपर फुटीचे प्रकरण समोर आले, ते म्हणजे आरोग्य विभागाचे पेपर फुटी प्रकरण। आरोग्य विभागाच्या 6191 पदासाठींच्या भरती प्रक्रियेत थेट मंत्रालयातून पेपर फुटला, त्यामुळे ही देखील भरती होऊ शकलेली नाही। माडाचं देखील असेच झाले। 565 पदासाठींच्या भरतीत डमी उमेदवार परीक्षेला बसवणारे रॅकेट समोर आले होते। अर्ज मागवले पण परीक्षा मात्र घेतली नाही। त्याचबरोबर आतापर्यंत जलसंपदा विभागाची परीक्षा ही 3 वेळेस रद्द करण्यात आलेली आहे। आता समोर अजून बातमी आहे बघा। या सर्व कारणावरून असे अनेक प्रकार आता हळूहळू समोर येत आहेत आणि ही सगळी कारणं ठरत आहेत पद भरती न होण्यासाठी। आणि आता विद्यार्थीही प्रश्न विचारू लागले आहेत की ज्या परीक्षा व्यवस्थित झालेल्या आहेत त्यांची पदे का भरली जात नाहीयेत आणि सरकार फक्त आमच्या भविष्याशी खेळ करत आहेत का। यावरूनच आता MPSC समन्वय समितीने राज्य सरकारला लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे। अन्यथा आम्ही आक्रमकपणे आमच्या मागण्या मांडू आणि रस्त्यावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील विद्यार्थ्यांनी दिला आहे। आणि समोर बघा, गेल्या काही दिवसांपासून हे जे पेपर फुटीचं प्रकरण आहे हे राज्यभर गाजत आहे। TET पेपर फुटीचे प्रकरण असेल किंवा आरोग्य भरतीचे पेपर फुटीचे प्रकरण असेल, या दोन्ही प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आता अनेकांना अटक देखील केली आहे। पुणे सायबर पोलिसांनी TET प्रकरणात 3955 पानाचे दोषारोप पत्र पुणे जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेले आहे। तर ही होती दुसरी महत्वाची बातमी आणि या बातमीच्या अनुषंगाने MPSC समन्वय समिती जी आहे यांनी सरकारला विनंती केलेली आहे आणि पद भरती जी आहे तिथे लवकरात लवकर करावी आणि जे रिक्त पदे आहेत 2 ते 3 लाख रिक्त पदे तर ते लवकरात लवकर भरण्यात यावे आणि जर समजा पद भरती झाली नाही तर तीव्र आंदोलन विद्यार्थ्यांद्वारे करण्यात येईल आणि असा सुद्धा त्यांनी सरकारला इशारा दिला आहे। तर ही होती दुसरी बातमी आणि आता आहे तिसरी महत्वाची बातमी। या बातमीमध्ये बघा, आता खासगी कंपन्यांद्वारे सरळ सेवेची पद भरती होणार आहे अशी आहे बातमी। आता या बातमीच्या अनुषंगाने जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, अजूनही कन्फर्मरित्या भरती प्रक्रिया जी आहे ती कोणत्या कंपनीमार्फत होणार आहे तर तेच या बातमीमध्ये आपण बघणार आहोत। तर बातमी अशी आहे बघा, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील सरळ सेवेची पदे महापरीक्षा संकेतस्थळामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र महापरीक्षा संकेतस्थळामार्फत झालेल्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याने आघाडी सरकारने महापरीक्षा संकेतस्थळ बंद करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर खासगी कंपन्यांची निवड करून त्यांच्या माध्यमातून OMR पद्धतीने परीक्षा घेऊन पद भरती करण्याचा निर्णय 2021 मध्ये घेण्यात आला। निवडलेल्या कंपन्यामार्फत घेतलेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याने ही पद्धत स्थगित करण्यात आली। आता जिल्हा प्रादेशिक आणि राज्यस्तरीय निवड समितीमार्फत पद भरती प्रक्रिया राबवण्याच्या मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी प्रसिद्ध केला आहे। याच्यानुसार बघा, राज्यातील विविध शासकीय विभागातील पदभरतीसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात आले आहे। असे पॅनल स्थगित करण्याचा निर्णय 15 डिसेंबर 2021 राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता। या निर्णयानुसार यापुढे सर्व भरती परीक्षा या पॅनलमधील कंपन्यांमार्फतच होतील। या पॅनलमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, IVPS आणि MPCL या कंपन्यांचा समावेश आहे। त्या संदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आला आहे। पूर्वी 2017 सालापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत नसलेल्या पदांची पदभरती OMR पद्धतीने करण्यात येत होती, मात्र यापुढे पदभरती संदर्भात कोणतीही परीक्षा पॅनल बाहेरच्या OMR वेंडर कडून घेण्यात येऊ नयेत असे स्पष्ट निर्देश शासन आदेशात दिले आहे। अलीकडेच राज्यातील आरोग्य सेवा भरती, माडा भरती, शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे या परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या। त्यानंतर या परीक्षांच्या आयोजनाकरता पॅनल निवडी संबंधीचा निर्णय घेण्यात आला। तर आता जे आहे या होत्या आजच्या 3 महत्त्वाच्या अपडेट्स आणि ज्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आय थिंक तुम्हाला समजले असेल किंवा तुम्हाला पूर्ण जी बातमी आहे ती कळली असेल। तर आय होप तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नवीन नवीन अपडेट्ससाठी अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि तुमचा जो अभिप्राय आहे तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता। आणि जर तुम्हाला व्लॉगिंग चॅनल आवडत असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नवीन एक चॅनल आहे व्लॉगिंग चॅनल, त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल वन्स अगेन थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।